ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो ॐ नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् नष्टः प्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी सत्वा स्कंध 15वां अध्याय श्लोक संख्या 7, 8, 9 तो पहले श्लोक दोन मीज वाचेन अपन ऐका त्यानंतर पाठीमागे म्हणू शकता फलकावर दिलेला श्लोक श्लोक संख्या 9 न दद्यादामीशं श्राद्धे न चाद्याधर्मतत्त्ववित् मन्यत्रैः स्यात् परः प्रीतिर्यथा न पशुहिंसया भाषांतर तात्पर्य नाही म्हणूनच असलं नाही लिहिलं आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वागत आलं विसरलंच अरे बाबा धर्मतत्वामध्ये पारंगत असणाऱ्या मनुष्याने ध्यानपूर्वक श्रवण करा धर्मतत्वामध्ये पारंगत असणाऱ्या मनुष्याने श्राद्ध प्रसंगी मांस मासे अंडी इत्यादी अभक्षणीय पदार्थ अर्पण करू नयेत. आणि तो स्वतः जरी क्षत्रिय असला तरी त्याने देखील असे घृणास्पद पदार्थ सेवन करू नयेत. जेव्हा साधूंना तुपाचे योग्य पदार्थ अर्पिले जातात तेव्हा ते श्राद्ध कार्य पितरांना आणि भगवंतांना संतुष्ट करते. जनावरांचं रक्त नाही, गाईच्या दुधानं बनलेलं तूप अर्पण करा. माझा ते खाऊ नये, भक्ष भक्षण आहे. काही माणसं असतील श्राद्ध प्रसंगी म्हणे श्राद्ध प्रसंगी हे खाऊ नका, काहीतरी खात असणार माणसं. माणसं किती जनावरं, मानव की दानव, मांस भक्षण करणारे. यज्ञाच्या नावाखाली केवळ पशुहिंसा केली जाते तेव्हा पितर आणि भगवंत मुळीच संतुष्ट होत नाहीत. हे धडे तुम्ही शिकलात, यावर त्याची काय जास्त
भाषण देण्याची म्हणूनच शक्यता आहे. प्रभुपादांनी तात्पर्य लिहिलंच नाही, स्पष्टच आहे. ऐकणे स्पष्ट. पुढचा श्लोक संख्या 8. नैतादृशः परो धर्मो नृणां सद्धर्म इच्छतां न्यासो दण्डस्य भूतेषु मनोवाक्काय जश्चयः. त्याचं भाषांतर. श्रेष्ठ धर्मामध्ये प्रगती करू इच्छिणाऱ्यांनी काया वाचा आणि मनाने इतर जीवांचा मत्सर करणे त्यागावे. यापेक्षा श्रेष्ठ असा कोणताही धर्म नाही. आणखी एकदा ते भाषांतर आपण ऐकू शकतो, जेणेकरून थोडं मनावरती बिंबेल, हृदयंगम होईल. श्रेष्ठ धर्मामध्ये प्रगती करू इच्छिणाऱ्यांनी काया वाचा आणि मनाने इतर जीवांचा मत्सर करणे त्यागावे. असं सूत्ररूपाने सांगितलं. शास्त्राशी भाषा सूत्र. काय स्पष्ट नसेल तर मग भाष्य लिहिली जातात. आणखी काय भावार्थ, गूढ अर्थ आणि हे स्पष्टच आहे. एके कर्म मयान यज्ञान ज्ञानिनो यज्ञ वित्तमः आत्मसंयमने निहा जुहति ज्ञानदीपिते. एके कर्म मयान यज्ञान ज्ञानिनो यज्ञ वित्तमः आत्मसंयमने निहा जुहति ज्ञानदीपिते. एके काही कर्ममयान फळ देण्यात परिणत होणारे पशुहिंसेसारखे कर्म, यज्ञान यज्ञ, ज्ञानिनः प्रगत ज्ञानी, यज्ञ वित्तमः ज्यांना यज्ञाचा हेतू उत्तम रीतीने ज्ञात आहे. आत्मसंयमने आत्मनियंत्रणाने अनिहः भौतिक कामना नसलेले जीवती यज्ञ करतात. ज्ञानदीपिते परिपूर्ण ज्ञानाने प्रबुद्ध झालेले. भाषांतर आणि तात्पर्य श्री प्रभुपादद्वारा. श्री प्रभुपाद की
कुशल यज्ञ व्यत्या पुरुषांना धर्मतत्वांचे अचूक ज्ञान असते आणि ते भौतिक कामनापासून मुक्त झालेले असतात, म्हणून ते आध्यात्मिक ज्ञानाच्या जागृतीमुळे परम सत्य विषयक आध्यात्मिक ज्ञानरूपी अग्नीमध्ये आत्मसंयमाचा यज्ञ करतात, असे पुरुष कर्मकांडात्मक विधीचा त्याग करतात. तात्पर्य सामान्यपणे लोक स्वर्ग प्राप्तीसाठी कर्मकांडे करतातच, अधिक स्वारस्य दाखवितात करण्यातच, कर्मकांडे करण्यातच अधिक स्वारस्य दाखवतात सामान्यपणे लोक. तथापि एखाद्या मनुष्यामध्ये जेव्हा आध्यात्मिक ज्ञानाची जागृती होते तेव्हा त्याला स्वर्गप्राप्तीविषयी किंचितही आस्था राहत नाही आणि मग तो जीवनाचे ध्येय जाणून घेण्यासाठी समर्पित भावनेने ज्ञान यज्ञ करू लागतो. जन्मृत्यूच्या दुःखातून मुक्त होऊन भगवद्धामी परत जाणे हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे. ऐकलं का? पण कुठे कुठे पाहतात, आकाशामध्ये पाहतोय कोणी तर. हरी हरी. मनुष्य जेव्हा या हेतूने ज्ञान प्राप्ती करतो तेव्हा त्याला कर्मयज्ञ अर्थात सकाम कर्मे करणाऱ्या मनुष्यापेक्षा श्रेष्ठ मानण्यात येते. एके कर्म मयान यज्ञान, नाही नाही नाही, ज्ञानिनो यज्ञ वित्तमाह आत्मसंयमने निहा जुवती ज्ञान दीपिते. या अध्यायाचं नावच आहे किंवा नाव आहे सुसंस्कृत मनुष्यासाठी उपदेश. सुसंस्कृत मनुष्यासाठी उपदेश. किंवा मनुष्याला सुसंस्कृत बनवण्यासाठी उपदेश. तेव्हा असा हा उपदेश चालू आहे. आणि उपदेश देणारे साक्षात नारद मुनी आहेत. कोण उपदेश करतायत? नारद मुनी, नारायण. सर्वांना नारायण देणारे म्हणून त्यांचं नावच नारद झालं. नारायण देतात, नारायणाला घ्या म्हणे. नारायण 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 नारायणाला घ्या. तेव्हा ते
आरव. हरि हरि नारायण छे. आराधक आराधना करणारे ही भारतवर्षामध्ये आणखी काही वर्ष आहेत. नऊ वर्ष आहेत. सप्तद्वीप नऊ वर्ष. नऊ म्हणजे नाईन, नऊ संख्या देते. वर्ष एक क्षेत्र, त्यामध्ये फक्त काही भूगोलच नाही तर काही खगोलाचाही समावेश, खगोलाचं विभाजन. हे क्षेत्र, हे विभाग, असं त्याला वर्ष म्हणतात. वर्ष, हे वर्ष, ते वर्ष. आपण ज्या वर्षामध्ये आहोत त्याचं नाव आहे भारतवर्ष. आपण इंडियाला भारत म्हणतो तसं म्हणू लागलो. पण त्यामुळे या भारतवर्षामध्ये प्रत्येक वर्षामध्ये एक एक आराध्य देव आहेत. भगवंताचं एक एक रूप किंवा अवतार प्रत्येक वर्षामध्ये, आणि त्या त्या वर्षामध्ये त्या त्या आराध्य भगवंताची आराधना करणारे एक एक आराधक आहेत. त्या भारतवर्षामध्ये आराधना नारायणाची होते. नारायण कृष्ण आणि आराधना करणारे नारद मुनी आहेत. नारद मुनी तसं त्यांचं हेडक्वार्टर बद्रिकाश्रम आहे. आणि तिथून ते त्यांचा प्रवास परिभ्रमण सर्वत्र ब्रह्मांडामध्येही आणि इतरत्रही. या ब्रह्मांडाच्या पलीकडे कधी कधी ते वैकुंठामध्ये जातात आणि येतात, जातात आणि येतात. आणि नारद मुनी आचार्य आहेत. द्वादश भागवत त्यामध्ये यांची गणना आहे. द्वादश भागवत, भागवताला जाणणारे 12 जण आहेत. विशेष 12 जण आहेत. द्वादश म्हणजे 12. त्या द्वादश भागवतामध्ये स्वयंभू नारद शंभू असं पुढे कपिल मनु जनक भीष्म बली त्यामध्ये नारद मुनी हे सर्वत्र प्रचार करतात. सृष्टीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रचार करतच राहतात. ध्रुव महाराजांचे गुरु कोण? नारद मुनी. प्रल्हाद महाराजांचे गुरु कोण? नारद मुनी. वाल्मिकींचे वाल्मिकी त्यांचे नारद गुरु नारद मुनी. त्यांनी जर मंत्र दिला ना ते हत्या करायचे. ते त्यांनी थांबवलं. मरा 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 मरा. श्रील व्यासदेवांचे गुरु नारद मुनी. हे नाव तर पहा. ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज, चित्रकेतू,
मृगारी द हंटर असे नारद मुनी भगवंताचे एक पार्षद पार्षद में समजते म्हणजे घरचाच माणूस म्हणजे भगवंताच्या घरचाच आपला जवळीक जवळचा कुटुंबीय म्हणा परिकर पार्षद नारद मुनी प्रचार करत असतात उपदेश करत असतात आणि या अध्यायामध्ये या भागवतमध्ये सर्वत्र नारद मुनी नारद मुनी नारद मुनी नारायण नारायण हरी सर्वत्र गीयते भागवत म्हणजे काय आदौ मध्ये अंते हरी सर्वत्र गीयते या ग्रंथामध्ये हरी 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 नारायण नारायण कृष्ण 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 हे सर्वत्र आहे माझ्या भगवंताची कीर्ती या ग्रंथाच्या प्रारंभी मध्ये आणि अंतिम संहार शेवटीही आहे अशा भागवत ग्रंथामध्येही नारद मुनी सर्वत्र भेटतील आपणाला जवळजवळ सर्व स्कंदामध्ये नारद मुनी त्यांचा संवाद कोणाशी चालू आहे ते कोणाचा उपदेश करतायत एवढंच नव्हे तर ते वेळी भगवंत द्वारकेमध्ये होते भगवंताच्या महालांना भेटी देणारे नारद मुनीच होते चला पाहूया सर्व कुटुंबीय सर्व राण्या प्रसन्न आहेत की कोणाच्या काही तक्रारी वगैरे आहेत ते माहिती काढूया बाहेर पत्रपेटी असेल तर हां तक्रार पेटीमध्ये मग आपली तक्रार माहिती काढून टाकूया अशा उद्देशानं त्यांनी द्वारकेची भेट आणि द्वारकेमध्ये सर्व महालांना भेट दिली आणि नारद मुनी आलेत असं कळताच भगवंतांनी त्या नारद मुनीचा एवढा सत्कार एवढा सन्मान केला त्या नारद मुनीचं पाद प्रक्षालन केलं आणि या नारदांच्या पाद प्रक्षालनाचं जळ आपल्या डोक्यावरती आणि रुक्मिणीवरती शिंपडलं कल्याण तुझे कल्याण हो गे आपले भगवंत असे आहेत नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मण हिताय च जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः ब्राह्मणाची भक्तांची वैष्णवांची फार सत्कार सन्मान करतात जय राधा गोपाळ की किती सुंदर दर्शन आहे सुंदर ते ध्यान आहे का इथं वीट वीट आहे काय ते सर्वच जण आहेत इथे कधी कवी राम बनके कवी श्याम बनके आ जाना कभी चैतन्य बन गए
असं प्रेम आहे भगवंताचं, भक्तावरती प्रेम आहे, भगवंताचं प्रेम भक्तावरती, भक्ताचं प्रेम भगवंतावरती. ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव काय पुढे भजामि अहम, भगवान म्हणा अहम भजामि, म्हणे अहम भजामि. अहम म्हणजे कोण? कृष्ण. कृष्ण म्हणतात मी भजन करतो. कोणाचं? जो माझी शरण घेतो, जो जेवढी माझी शरण घेतो तेवढं मीही त्यांचं त्यांचा सत्कार सन्मान करतो. मी जणू काय त्यांचं भजन करतो, मी त्यांचं पूजन करतो. नारदाचं पूजन केलं भगवंताने, ते गृहस्थच ब्राह्मण नंग धडंग कपडे दरिद्री ब्राह्मण भगवंतानं असं काही पूजा केली, आराधना केली, पाद प्रक्षालन. यस. अच्छा इथं आहे ओके. ते दूर नाही म्हणे एक भक्ता कहते इथं चालू आहे पहा. आराधना भजामी अहम, मी भजन करतो, मी आराधना करतो माझ्या भक्ताची. असा असा घनिष्ठ संबंध आहे जीवाचा आणि भगवंताचा, आत्म्याचा आत्म्याचा आणि परमात्म्याचा भगवंताचा. हरी हरी. पण इथे एके कर्म मयान यज्ञान काही मंडळी काय जीव ये यथा माम प्रपद्यन्ते, ये यथा माम जो जेवढी माझी शरण घेतो, म्हणजे अर्थात भगवंताची किती अपेक्षा आहे, किती शरण घ्यावी, केवढी शरण घ्यावी, पूर्ण म्हणजे कोणत्या शब्दामध्ये भगवंत म्हणा सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. हा धर्म झाला, हा जीवाचा धर्म, जैव धर्म, भगवंताची शरण. पण दुर्दैवानं सर्वच काही भगवंताची शरण घेत नाहीत. ज्ञानिनः यज्ञवित्तमः, सर्वच ज्ञानी नसतात. मायया अपरित ज्ञानः भगवंत. माया काय करते? मायया अपरित ज्ञान, ज्ञान सोडते माया. मायया अपरित ज्ञान न प्रपद्यन्ते नराधमः, दुष्कृतिनः नराधमः मूढा न प्रपद्यन्ते, माझी शरण घेत नाहीत. काय शरण घेत नाहीत? माया अपरित ज्ञानात्र झालंच. कामैस्तैस्तैरित ज्ञान रित ज्ञान प्रपद्यन्ते अन्य देवता, भगवान म्हणतात शरण घ्यावी लागणारच. गॉडची नाही तर डॉगची म्हणतात, शरण तर घ्यावी लागणारच. कोणाची घेता तुम्ही शरण? यामध्ये फरक आहे, पण शरण शरण आहे त्याला पर्याय नाही, शरण घ्यावीच लागणार. भगवान म्हणतात आत्ता चाललं इकडं म्हणून गेले
मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीच्या दिवशी भगवान म्हणाले कामैस्तैस्तैरितज्ञाना कामैस्तैस्तै त्यांच्याद्वारे कामैस्तैस्तैरितज्ञाना रितज्ञाना म्हणजे रित म्हणजे चोरणं त्यांचं ज्ञान चोरलेलं आहे मायानं चोरलं ज्ञान खरं ज्ञान शाळा कॉलेजमधलं ज्ञान त्याला ज्ञान म्हणता येत नाही त्याला हे त्या ज्ञान आहे किंवा ती पराविद्या नाही ती अपराविद्या आहे किंवा ज्यांचं ज्ञान चोरलेलं आहे आणि आपण जसं अधिकाधिक शिकू शाळेमध्ये कॉलेजमध्ये अधिकाधिक ज्ञान चोरलं जातं खऱ्या सत्यापासून ज्ञानापासून आपण वंचित होतो माया मुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान मायेनं मुग्ध झाला माया मुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान म्हणूनच तर भगवंतांनी काय केलं जीवेर कृपाय केला कृष्ण वेद पुराण जीवावरती कृपा करण्यासाठी भगवंतानीच रचना केली या वेदांची पुराणाची महापुराण श्रीमद भागवतची गीतेची रचना भगवंतानी कृपा करून केली जेणेकरून ते ज्ञानिनहा यज्ञवित्तमाहा ते ज्ञानी बनतील पण या जगामध्ये अज्ञानी असतात खरं त्यांचं ज्ञान चोरलं जातं त्यापुढे भगवान म्हणतात कामैस्तैस्ते रितज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता एकदा ज्ञान चोरलं मग अज्ञानी झालेलो मग ते शरण तर घेतातच पण कोणाचे शरण घेतात प्रपद्यन्ते अन्य देवता प्रपद्यन्ते यस प्रपद्यन्ते शरण घेतात कुणाची अन्य देवतांची शरण घेतात आणि त्या देवांना अन्य देवांना 33 करोड देव आहेत त्या देवांना प्रसन्न करण्यासाठी वेगळे वेगळे यज्ञ करतात देवांच्या देवांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करतात आणि ते यज्ञ त्या यज्ञाना या वचनामध्ये नारद मुनी म्हणतात ते कसले यज्ञ म्हणे कर्ममय यज्ञ कर्ममयान यज्ञान कसला यज्ञ कर्ममय अन्नमय हे मय ते मय आणि काय दुःखमय बरेच मय मय असं आहे मयट एक व्याकरण आहे का संस्कृत मय म्हणजे फुल ऑफ यांनी परिपूर्ण असं ते काममय यज्ञ यज्ञ कसा काममय म्हणजे प्रेममय नाही प्रेमाने केलेला यज्ञ नाही कामाने केलेला यज्ञ किंवा काम वासनेच्या पूर्तीसाठी केलेला यज्ञ म्हणजेच आपण जे नेहमी ऐकतो भुक्तीकामी मुक्तीकामी सिद्धीकामी त्या भुक्तीची हरे कृष्ण एवढ्यात आली की निद्रा देवी पोचली तिची शरण घेतात कोणी एक लहर पसरली एक 10 असं म्हणतात सरळ बसा
जाग्रत जाग होण्यासाठी आणि ही ध्यान मुद्रा आहे तशी ज्ञान ध्यान मुद्रा पुढे ज्ञान मुद्रा ही आहे योग मुद्रा मन किंवा ध्यान केंद्रित ठेवण्यासाठी अरे अरे तेव्हा कर्ममय यज्ञ त्याला कर्मी म्हणतात कर्मी मी कर्म करणार आणि कर्माचं फळ माझ्यासाठी मीच भोगणार माझ्या कर्माचं फळ मीच भोगणार अर्थात दुसरं कोणी भोगणार नाही त्या यज्ञ करणार या देवाला त्या देवाला मसोबाला खंडोबाला याला त्याला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करणार कांक्षंतः कर्मणा सिद्धिं भजन्ते इह देवता असं कृष्ण म्हणाल अहो हे सर्व भगवद्गीतेमध्ये आहे की कदाचित पत्ता नसणार हे भगवद्गीतेमध्ये का इज दॅट ऑल्सो इन द बायबल असं ख्रिश्चन लोकांना माहिती नसतं हे बायबलमध्ये आहे की पण वाचतच नाही कोणी का त्यांना समजत नाही तेव्हा कृष्ण म्हणाले कांक्षंता कर्मणा सिद्धिं भजन्ते इह देवता प्रपद्यन्ते अन्य देवता त्यांची शरण घेत आहेत कारण ते कामी आहेत काम वासना आहेत कामानं काय केलं कामांध झाले काम काय करतो आंधळं बनवतो आंधळं फक्त कामच नाही काम एकटा असता तर बरं झालं असतं थोडं तो एकटा आहे का तुझी बरीच मंडळी आहे एक मंडळ आहे त्यांचं एक टीम आहे ते सहाजण आहेत एक नाही त्यांची चांडाळ चौकडी मोठी चौकडी आहे काम आहे कामांध पर क्रोधांध क्रोधांध लोभांध मदांध हे सर्व शत्रू मंडळी आहेत हे काय करतात आंधळं बनवतं आंधळं मग दिसायचं बंद होतं खरं काय खोटं काय पत्ताच नाही लागत पत्ताच लागू द्या आणि असे आंधळे मग आपण या जगामध्ये भटकतो तेव्हा जे म्हणूनच परत म्हटलेलं तर आहे खरी गोष्ट आहे ज्ञानांजन शलाकया ओम अज्ञान तिमिर तिमिर अंधश्य हे जे तिमिर अंध अंधा अंधार आहे काळाकुट अंधार आतमध्ये दृष्टी बंद झाली कृष्ण दिसत नाहीत हरी हरी किंवा आत्मा नाही दिसत शरीर दिसत आहे फक्त ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया ज्ञान ज्ञानरूपी काय शलाका सर्जन ऑपरेशन करणारा ते काही शस्त्रचा वापर करतो या प्रकारचा डोळ्याचं ऑपरेशन करतो आय ऑपरेशनही होतं दुसरी ऑपरेशन तसं गुरुजन वापर करतात कोणत्या शस्त्राचा ज्ञान ज्ञाला तलवार म्हटलं ज्ञानाला काय काय बस काय काय म्हटलं ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा ओम अज्ञान तिमिर अंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर उन्मिलितम डोळे उघडणारे असे डोळे उघडणारे आम्हाला डोळे देणारे
चक्षुदान दिलो जय जन्मे जन्मे प्रभु सई। तो इथ नारद मुनि या अध्यायामध्ये आपले डोळे उघडतात, आपला दृष्टी देतात, ज्ञान देतात, ज्ञानाचं अंजन। डोळ्याची शोभा काजळानं नाही, काजळानं आणि काय 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 करतात, बरंच काय काय आणि काजळानं असं काय डोळे मोठे करण्याचा, डोळेजवळ कानापर्यंत कर्णपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। कमल लोचनी, लोचन आहेत मरकट लोचनी, माकडासारखे आहेत डोळे, पण कसे दाखवायचे? मृग लोचनी हरणाप्रमाणे आहेत किंवा कमळाप्रमाणे उमललेले प्रफुल्लित माझे डोळे आहेत असं दाखवण्यासाठी सर्व मेकअप आणि काय काय। तेव्हा ती शोभा नाही, मग ती शोभा नाही डोळ्याची। डोळ्याची शोभा कशामध्ये? ज्ञानांजन, ज्ञानाचं अंजन घालून आपण डोळ्याची शोभा वाढवू शकतो का? डोळ्याचा मग आपण डोळ्याचा वापर करू शकतो। व मुख बेकार है ते तोंडी बेकार आहे, ते डोळे बेकार आहेत ज्या डोळ्याने भगवंतांना आपण पाहत नाही। खेळ तेव्हा कर्ममयान यज्ञान। काही लोक यज्ञ करतात खरे, पण कर्ममय म्हणजे त्यांना कर्मी म्हणतात। कर्मी त्याला म्हणतात जो मी कर्म करायचं आणि त्याचं फळ माझ्यासाठीच, फळ मी भोगणार, मी श्रीमंत होणार, किंवा यज्ञ व्हावा जेणे भरभराट होईल, हे होईल ते होईल, अशा बऱ्याच काही उद्देशानं कांक्षंता कर्मणा सिद्धीम, आपापल्या कार्यामध्ये सिद्धी प्राप्त व्हावी, हा देवता प्रसन्न व्हावा, तो देवता प्रसन्न व्हावा, अशा उद्देशानं त्यालाच म्हटलं कर्ममय यज्ञ। असे कर्ममय यज्ञ करणारे देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी। किंवा ते थोडं अज्ञान झालं का, कामवासना एवढी तीव्र आहे, त्या कामवासनेच्या पूर्तीसाठी यज्ञ केला देवतांना प्रसन्न करण्यासाठी, तेव्हा हे अज्ञानाच्या गोष्टी झाल्या। सज्ञान कशा, एक अज्ञान आणि दुसरं काय? सज्ञान। ज्ञानिनः यज्ञ वित्तमाः, पण जे खरे ज्ञानी असतात यज्ञ वित्तमाः, यज्ञ वित्त, यज्ञ वित्त, वित्त म्हणजे काय? जाणणं किंवा जाणणारा। यज्ञ वित्तमः, यज्ञामध्ये जो कुशल आहे, प्रवीण आहे, यज्ञाचं जो खरं शास्त्र जो जाणतो, यज्ञ आहे कोण, कशासाठी करायचा असतो, त्याला यज्ञ वित्तमः म्हटलं। भगवंत म्हणाले गीतेमध्ये, भोक्तारं यज्ञ तपसाम, भोक्तारं यज्ञ तपसाम सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां
ज्ञात्वा माम शांतिर्मच्छति। प्रभुपाद या वचनाला, भगवंताच्या वचनाला शांती सूत्र असं म्हणतात, पीस फॉर्म्युला। असं जर कोणी जाणला, आजो यज्ञ वित्त महा, यज्ञाला जाणणारा म्हणा, जो जाणेल तो यज ज्ञात्वा शांती मृक्षते। विश्वशांती यज्ञ होतो, विश्वशांती यज्ञ असं पण म्हणतो तर खरं, पण त्याचा उद्देश वगैरे आपण यज्ञ वित्तम असू, यज्ञाला खरोखरच आपण जाणला असेल, त्याचा उद्देश आणि त्याची सर्व विधी विधानं किंवा विधी निषेध असं करून जर आपण यज्ञ संपन्न केला तर मग आपण विश्वशांती किंवा भोक्तारम यज्ञ तपसा, भोक्ता मी आहे, माझ्या प्रसन्नतेसाठी यज्ञ व्हायला हवेच, माझ्या प्रसन्नतेसाठी, माझ्या म्हणजे कोणाच्या, हे तर कोण बोलतात गीतेमध्ये, कोण वक्ता कोण आहे, श्रीकृष्ण, श्रीकृष्ण, श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेसाठी जे यज्ञ करतायत। शास्त्रामध्ये जे सत्य आहे ते शास्त्रामध्ये सांगितलं, भगवंतालाच यज्ञ पुरुष असं म्हटलं, यज्ञ पुरुष भगवंत आहे। यज्ञो वैसः, यज्ञस्तर तो आहे असं म्हणत, यज्ञस्तर तो आहे म्हणजे तो म्हणजे कोण, भगवंत आहे। यज्ञो वै विष्णु, यज्ञस्तर विष्णु आहे। यज्ञार्थात कर्म, अन्यत्र लोकोयम कर्म बंधनः, असं परत कृष्ण भगवद्गीतेमध्ये, प्रत्येक कृत्य, प्रत्येक कार्य माणसाचं, साधकाचं, भक्ताचं कशासाठी, यज्ञार्थात, यज्ञार्थात, यज्ञासाठी, यज्ञाला प्रसन्न करण्यासाठी। यज्ञ म्हणजे साक्षात भगवंत, यज्ञ आणि भगवंत दोन नाही, भगवंत यज्ञच भगवंत आहे, भगवंतच यज्ञ आहे। यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्म बंधन, ते यज्ञासाठी जर कृत्य नाही केलं, म्हणून भगवंती म्हणा, यत करोसी यज्जिहोसी यदासी तपस्यसी, पुढे काय, तत्कुरुस्व मदार्पणम, मला अर्पण कर, जे काय करतोस ते मला, स्वाहा स्वाहा स्वाहा, जे काय खातोस, जे काय करतोस, जे काय दान देतोस, मला अर्पण कर, भोक्तारम मी यज्ञ आहे, मला अर्पण कर। हरी हरी, तेव्हा हे जे काममय यज्ञ आहे, काममय यज्ञाचा जो काय म्हणा उद्देश किंवा भाव किंवा प्रकार आपण बदलला, आणि ते बदलणारे असतात कोण, त्यांनाच म्हटलंय यज्ञ वित्त महा। भाषांतरामध्ये कुशल, कुशल यज्ञ व्यत्या पुरुषांना धर्मतत्वांचे अचूक ज्ञान असते। कुशल धर्म वेत्ते ना, यज्ञ वेत्ते, ते धर्म वेत्ते, या धर्मालाही जाणतात आणि यज्ञालाही जाणतात,
आणि यज्ञ कोण आहे, साक्षात भगवंत आहे हे जाणतात. तेव्हा हे जे काममय आहे, काममयच्या ऐवजी कसा यज्ञ, प्रेममय यज्ञ. यज्ञ कसा असावा, कसा असावा, प्रेममय यज्ञ असावा. मग तो यज्ञ योग्य यज्ञ. त्यामध्ये भोगाची भावना नाही, त्यागाची भावना आहे, समर्पणाची भावना आहे. आणि आपण समर्पण करतो त्या यज्ञाला, त्या मामेकं शरणं व्रज, त्या भगवंताला, भगवंताची शरण घेतो आपण. या देवी देवतांना प्रसन्न करून काय फायदा. हरी हरी. स्वर्गात गेला तरी तिथे काय नेहमी राहू शकणार नाही, तुम्ही परत याल तुम्ही इचलकर जिल्हा. असं भगवान म्हणतात, क्षीणे पुण्ये मृत्यूलोक विश्रांती. पुण्य क्षीण झालं, जे काय कमवलेलं होतं पुण्य यज्ञ करून करून, मृत्यूलोक विश्रांती, परत या मृत्यूलोकामध्ये. पण प्रेममय यज्ञ जे करतात या, ते सांगितलंच भगवंताने, देवान देव जो यांती पितृन यांती पितृव्रत, भूतानी यांती भूतेज्या, यांती मध्याजिनो पिमाम. सर्व स्पष्ट आहे. जो कोणी देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ त्यांनी केले, देवतांची आराधना केली, देवता प्रसन्न झाले, तर आपल्या लोकामध्ये स्वर्ग लोकामध्ये त्याला बोलवून घेतील, तुझा स्वर्गवास होईल. असं होतं असं बरंच आपण कल्पना तर करतो. माणूस मेल्यानंतर त्याचा फोटो फ्रेम करून काय लिहितो, स्वर्गवासी, माहिती नरकवासी की आपण तर पाठवतो या स्वर्गवासी. असा दरोडेखोर होता, असा होता, तसा भ्रष्टाचारी, अनाचारी, व्यभिचारी, काय आता मेला की आपल्या अशा शुभेच्छा आहेत. देवान देवता देवी देवतेचे पुजारी माझ्या लोकामध्ये येतात, आमच्या देवी देवतांच्या लोकामध्ये जातात. पण यांती मध्याजिनो पिमा, जे अरे अरे पण जी माझी आराधना करतात, माझी म्हणजे भगवंताची, बरं का, भगवंताची. समजून घ्या म्हणजे भगवंत कोण आहेत. तत्ववेत्ता, धर्मवेत्ता, यज्ञवेत्ता, हे सर्व रजनीश भगवान आणि तुम्हाला माहिती नाही का, बरं आहे माहिती नाही तुम्हाला. हा भगवान, तो भगवान, तुम्हालाही भगवान बनवू शकतो म्हणे. असे प्रकार या जगामध्ये चालतात. जाणं भगवंताला जाणलेलं आहे, भगवंताला जाणलेलं आहे. ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते तत्ववेत्ता, तत्ववित. भागवतमच्या सुरुवातीलाच हा उल्लेख आहे, जो जे तत्ववेत्या वदंती वदंती तत्त्व वेदस तत्ववित.
तत्ववित, जैसे यज्ञवित है ना, यज्ञवित इथे यज्ञवित, यज्ञवित्तम तत्ववित, जो तत्ववेत्य असतात तत्ववेत्य ते जाणतात भगवंताचं तत्व, भगवत तत्व. भगवंती म्हणा जन्म कर्म च मै दिव्यम एवं यो व्यक्ति तत्वत, जे मला तत्वत जाणतात त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नाही ती, परत जन्म नाही, मग कुठे जाणार ते? महामेती माझ्या धामामध्ये येणार, मी जिथं राहतो तिथे येणार. आम्ही जातो मग आपल्या गावी जाणार, हरड आपलं गाव आहे का? तसं तुकाराम महाराजांचं देव त्यांचं गाव नव्हतं. ते गेले जाता जाता म्हणून गेले आम्ही जातो ओ तुकोबा आपलं गाव तर इथं, तुम्ही वरती कुठे चालला? हे गाव इकडं वाट चुकलं की काय? गाव इकडं तुमचं वाट चुकलेलं नव्हते, योग्य मार्गाने आणि आपल्या गावी चाललेले होते. किंवा जे आपल्या गावी जातात, आपल्या गावी आपल्या मायदेशी, आपल्या फादरलँड मदरलँड, किंवा आपण आहोत कोणाचे, आपण आपण कोण आहोत, आपण कोणाचे आहोत, या गोष्टी ज्यांना समजलेल्या आहेत. आपण कोणाचे आहोत, कोणाचे आहोत? भगवंताचे आहोत. ममही वंशो जीवलोके जीवभूत सनात, असं कृष्णाचं क्लेम आहे. कृष्णाने असे घोषणा केली, जगातले सर्व जीव म्हणे कोण आहेत? ममही मम एव अंश, माझे अंश आहेत. असं दुसरं कोणतंही वचन शास्त्रामध्ये धर्मामध्ये नाही किंवा दुसऱ्या कोणी म्हटलेलं नाही. कृष्णाशिवाय असं वचन कोणी म्हणू शकत नाही. न तो चंद्र, न तो इंद्र, न तो सूर्य, न तो हे, न तो ते, त्यांना अधिकार नाही, त्यांना हक्क नाही, शक्यच नाही, सत्यच नाही ते. आपण फक्त भगवंताचे श्रीकृष्णाचे म्हणा आपण अंश आहोत. आपण गणपतीचा अंश नाही, कोणत्याही देवाचा अंश नाही जीव, उलट ते देवच भगवंताचेच अंश आहेत. ते देवच भगवंताचे अंश आहे. ते देवी त्याच भगवंताची आराधना करतात. देव देव आपण आहोत, त्या तुकाराम महाराज जे म्हटले आम्ही जातो आमच्या गावा, त्याने आपल्या सर्वांचं एकच गाव आहे. भगवंताचं गाव तेच आपलं गाव, हे परगाव झालं. हे गाव ते गाव हे परगाव आहे. आपलं गाव भगवंताचं गाव आपलं गाव. जन्म मृत्यूच्या दुःखातून मुक्त होऊन भगवद्धामी परत जाणे हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे. मनुष्य जेव्हा या हेतूने ज्ञान प्राप्ती करू लागतो तेव्हा त्याला कर्मयज्ञ अर्थात सकाम कर्मे करणाऱ्या मनुष्यापेक्षा श्रेष्ठ मानण्यात येते. सकाम निष्काम ओके,
इथे जो हा जो काममय यज्ञ म्हटलेला काममय म्हणजे सकाम, आपण आपण ऐकतो ना सकाम निष्काम, सकाम आणि काय निष्काम आणि काय सकाम अकाम, अकाम सकाम म्हणजे कामनासहित, कामनासहित किंवा देवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले यज्ञ किंवा बरीच काही धर्म धार्मिक कृत्य ही सकाम कर्म आहेत, सकाम. पण भगवंत यज्ञार्थात कर्मण लोको यम कर्म बंधन, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी केलेली कार्य ही निष्काम आहेत. कृष्ण भक्त निष्काम अतएव शाम, कृष्ण भक्त निष्काम अतएव शाम. तेव्हा तशी तरतूत्र आहे आपल्या पूर्ण जे धर्माचं क्षेत्र शास्त्र आहे त्यामध्ये, विशेष करून वेदामध्ये कर्मकांड नावाचा विभाग आहे, कर्मकांड, कर्मकांड, त्या कर्मकांड विभागामध्ये असे यज्ञ आहेत, काममय यज्ञ आहेत कर्मकांड विभागामध्ये. फार मोठा विभाग वेदांचा वेदामध्ये कर्मकांड, ज्याला गौडीय वैष्णव किंवा चैतन्य महाप्रभू म्हणून गेले, कर्मकांड ज्ञानकांड केवल विशेर भांड, भांड म्हणजे भांड, कसलं भांड आहे, भांड आहे भांड नाही आहे, मोठं पात्र आहे, कशाचं, विषाचं पात्र आहे. तेव्हा म्हणूनच भगवंताने म्हटलं सर्व धर्मान अशा प्रकारचे धर्म, या धर्मांतर्गत आहे, यज्ञ होतोय होते देवता आहेत वाटते का सर, धार्मिक कृत्य तर चालू आहे, धार्मिक अनुष्ठान तर चालू आहे. पण त्या धार्मिक अशा धार्मिक अनुष्ठानाला भगवंत परित्यज्य, दूर ठेव दूर ठेव दूर दूर राहा, अशा धार्मिक कृत्यापासून दूर राहा, असं धार्मिक कृत्य करू नकोस. कृत्याय धार्मिक, त्यामध्ये धार्मिक कृत्यामध्ये दुय्यम दर्जाचे धर्म धार्मिक कृत्य, गौण गौण धार्मिक कृत्य, प्रधान धार्मिक कृत्य किंवा परमधर्म परधर्म सवै पुंसाम परोधर्म यतो भक्तीर अधोक्षजे, असं भागवतांची घोषणा आहे.